मित्रों नमस्कार। शेतकरी बंधूंना नमस्कार। जे जे शेतकरी या दुष्काळामुळे संकटात आहेत, फायनान्शियल संकटात आहेत, किंबहुना ज्यांना ज्यांना शेती आहे, थोडंसं पाणी आहे, त्या सर्व बांधवांना माझं हे आव्हान आहे की जून जुलैमध्ये त्यांनी मला तसं भेटायला ते कधीही येऊ शकतात, परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असल्या कारणाने ज्यांच्या शेतामध्ये शेताकडे पाणी नाही आहे, ज्यांच्या विहिरीकडे विहिरीत पाणी नाही, बोरला पाणी नाही आहे, त्यांनी माझी भेट घ्यावी। आमच्या गावाचं नाव तर निपाणीच आहे। वॉटर हार्वेस्टिंगचे वेगवेगळे प्रयोग मी माझ्या शेतात केलेले आहेत, करत आहे, त्यामुळे शेतीला एकदा तरी नक्की भेट द्या। दुसरी गोष्ट, हा दुष्काळ हा आपल्या पाचवीला पुजलेला आहे आणि नियती देव जो कोणी असेल, जो काही दुष्काळ आपल्याला द्यायलेला आहे, ते काहीतरी आपल्याला शिकायसाठीच द्यायलेला आहे। त्यामुळं खचून न जाता मुंगीसारखं सतत कार्यरत राहणं, कितीही संकट आलं तर चालत राहणं, ही वृत्ती मुंगीमध्ये असते, त्यामुळे ती कधीच हार मानत नाही आणि तीच वृत्ती शेतकरी बांधवानं काही जरी झालं तरी आपल्यामध्ये विकसित करण्याची गरज आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेतीचा काही पार्ट हा वनशेतीमध्ये करायला काहीच अडचण नाही, किंबहुना ज्यांना शेती कमी आहे त्यांना आपले बांध पूर्व पश्चिम हे वनशेतीमध्ये त्यातल्या त्यात बांबू शेतीमध्ये कन्वर्ट करायला काहीच हरकत नाही। आणि ह्या सगळ्या संकल्पना ची एक आयडियॉलॉजी आणि त्याच्यातून कसं समृद्ध व्हायचं, बांबू शेतीतून कसं समृद्ध व्हायचं, वन शेतीतून कसं समृद्ध व्हायचं, याची एक आयडियॉलॉजी तुम्ही मला भेटून शिकू शकता। ह्यासाठी कसली फीस नाही, काही नाही, तुमचा वेळ आणि माझा वेळ। एकदा तुम्ही माझ्याशी चर्चा करा, मला भेटा, मी माझं शेत पूर्ण दाखवतो आणि तुम्हाला समृद्धीचा राजमार्ग मी दाखवतो। आणि हा माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातला शेतकरी म्हणजे मनातून सांगतो की शेतकरी म्हणून जन्माला येणं हे खरंच पुण्यवान काम आहे। आणि ते कसं आहे आणि तो कसा समृद्ध होऊ शकतो ह्याच्या काही गुरुकुल किल्ल्या म्हणण्यापेक्षा प्रात्यक्षिकच तुम्ही येऊन माझ्या शेतात बघा। ते छोटे छोटे प्रयोग जे काय मी बांबू शेतीमध्ये केलेले आहेत, वन शेतीमध्ये केलेलं आहे, फळ शेतीमध्ये केलेले आहेत, ते स्वतः येऊन डोळ्यानं पहा, तुमचा विश्वास वाढेलच। आणि निपाणीसारख्या कमी पर्जन्यमान असलेल्या दुष्काळी गावात 5 लाख झाडांची वनश्री कशी उभारलेली आहे हे पहा। संकट हे तर आपल्या जीवनाचा भाग आहे, पण संकटाला न खचून जाता लढण्यात जी मजा आहे ती थांबण्यात नाही। आणि त्याच्यामुळं प्रचंड प्रयत्नवादी राहून यशस्वी होणं ही एक आर्ट आहे, ही एक कला आहे आणि हे प्रत्येकानं अवगत करायची आहे।
आणि शेवटपर्यंत कधीच हार मानायची नाही, कारण मुंगीसुद्धा कधीच हार मानत नाही. आपण तर म्हणजे ताकदीवान माणसं आहोत. तर मेंटॅलिटी चांगली राहू द्या, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, एक दिवस आपला फार मोठा आहे. धन्यवाद.